मी रेश्मा मी चौतीस वर्षाची तरुणी आहे माझी परिस्थिती मध्यम स्वरूपाची होती त्यामुळे माझ्या घरी माझे आईवडील माझे लग्न अगदी थाटामाटात करण्याचा विचार करत होते पण त्याचं कारण मी एकुलती एकच होते त्यामुळे माझ्या आईवडिलांकडे पैसे होते परंतु माझ्याकडे रूप नव्हतं म्हणजे मी दिसायला खूपच वेगळी होते त्यामुळे मला कोणताच मुलगा पसंत करत नव्हता कित्येक वेळा माझ्या आईवडिलांनी भरपूर हुंडा देऊ असं सांगूनही कोणताही मुलगा मला होकार देण्यासाठी तयार होत नव्हता माझ्याशी लग्नासाठी तयार होत नव्हता माझे शिक्षण बी एस सी झालं होतं आणि एक जॉब करावं म्हटलं तर माझ्या घरातले मला म्हणत होते तुला मी भरपूर शिकवलं आहे आता तुझं लग्न करून दिलं की आम्ही जबाबदारीतून मोकळे नंतर नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तुला हवं तसं शिक म्हटल्यानंतर मी पुढे शिकलीच नाही भरपूर स्थळे येत असायची आणि नेहमीसारखंच मला नकार देऊन जात असायची मला आता याची सवय झाली होती आणि तेवढ्यातच विशाल नावाचा एक मुलगा त्याने मला पाहिलं आणि तो मला घरी पाहायला आला आणि माझ्या आईवडिलांना म्हणाला मला मुलगी पसंत आहे मला वाटलं नक्कीच त्याचंही लग्न होत नसावं असं मला वाटलं परंतु तसं नव्हतं त्याला माझ्यासारख्या एखाद्या मुलीसोबतच लग्न करायचं होतं म्हणून त्याने माझ्यासोबत लग्न करायचा विचार केला माझ्या घरातलेही भरपूर आनंदी होते त्यांनी देखील विशालला भरपूर हुंडा देखील दिला आणि विशालने देखील मला बायको म्हणून स्वीकारलं माझं आयुष्य बदललं होतं लग्नानंतर बघता बघता एक वर्ष संपलं विशालचं कामही गेलं परिस्थिती खूपच वाईट होऊ लागली होती आमच्या दोघांवरती खूपच खराब वेळ आली होती आता काय करायचं याचा विचार आम्ही दोघेही करत होतो विशाल मला म्हणाला आपण एक वडापावची गाडी टाकूया विशाल तसा स्वयंपाक करण्यात खूपच चांगला होता त्याला बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने बनवता येत होत्या मीही म्हणाले चालेल तुम्ही जसं म्हणाल तसं आपण करूया मी कधीच विशालच्या शब्दाला नकार दिला नाही मी कायम त्याच्या पाठीमागे उभे राहिले होते जे की एखाद्या बायकोने राहावं लागतं त्या पद्धतीनेच आणि त्याचाच मला खूप अभिमान होता विशालने आणि मी दोघांनी मिळून एक वडापावचा गाडा टाकला मी घरातील सर्व वस्तू त्याला बनवून द्यायचे आणि विशाल मात्र गाड्यावरती जाऊन वडे करून विकायचा हळूहळू त्याचा धंदा खूपच वाढला होता आणि एके दिवशी पाव घेऊन येताना एका मोठ्या गाडीने विशालला धडक दिली विशाल जागीच पडला आणि विशालच्या कानातून खूपच रक्त येऊ लागले मला काहीच कळे ना काय करावे पटकन विशालला रिक्षामध्ये बसून हॉस्पिटलला ॲडमिट केलं खूप रक्त गेलं होतं दोन दिवसांनी डॉक्टरने सांगितलं विशाल आता बरा आहे विशालची तब्येत आता ठीक आहे परंतु त्याला थोड्या आरामाची गरज आहे आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीने मी विशालला घरी ठेवलं मी विशालला म्हणायचे तुम्ही घरीच आराम करा काही लागलं तर मला फोन करा आणि मी वडापावच्या गाड्यावरती जात असायचे आता बरेच दिवस झालं विशाल गाड्यावरती असल्यामुळे गिरायकांची खूपच गर्दी असायची आणि त्याच पद्धतीने मी गेल्यावरती तितक्याच पटीने ती गर्दी कमी झाली मला काहीच समजेना अचानकपणे वडापाव खाण्यासाठी येणारी माणसे कमी का झाली असावी मग नंतर मला समजले माझ्या अशा दिसण्यामुळे माझ्याकडे पाहून वडापाव खाण्यासाठी कोणच येत नसायचं मी दिसायला खूपच काळी होते आणि त्यामुळेच वडापाव खाण्यासाठी एकही माणूस येत नव्हता केलेला सर्व साहित्य खूप खराब होत असायचं मला काय करावं हे समजत नव्हतं मीही विशालला तेच सांगितलं विशाल मला म्हणायला एक काम करूया तू मला घेऊन चल मी तिथे बसून वडे बनवतो आणि तू फक्त बाजूला थांबून ते देण्याचं काम कर मी हे म्हटलं बरं आणि दुसऱ्या दिवशीपासून विशाललाही मी घेऊन गाड्यावरती गेले विशाल वडे बनवू लागला आणि आणि मी ते माणसांना द्यायचं काम करायचे हळूहळू पुन्हा माणसे येऊ लागली आणि पुन्हा आमचा धंदा चांगल्या पद्धतीने चालू लागला त्यावेळेला मला एक गोष्ट समजली माझ्या दिसण्याला पाहूनच माणसे खाण्यासाठी येत नव्हती तर विशालने माझ्याशी लग्न करण्याचं कारण काय याचा कायम प्रश्न मला पडत असायचा मी एके दिवशी विशालला विचारलं मी म्हणाले अहो माझ्याशी तुम्ही लग्न का केलं एकही मुलगा मला अपसंत करत नव्हता तुम्ही माझ्यामध्ये कोणती गोष्ट पाहिली ज्यामुळे तुम्ही माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार झाला विशाल म्हणाला अगं मला बाहेरून समजलं होतं की तुला सर्व खरं सांगतो बरेच दिवस झालं तुझं लग्न होत नव्हतं आणि तुला कोणीच पसंत करत नव्हतं हे मला बाहेरूनच समजलं होतं आणि हेही समजलं तुझ्याशी लग्न केलं तर हुंडाही भरपूर मिळेल आणि मला देखील पैशांची खूपच गरज होती मलाही छोटा मोठा व्यवसाय करायचाच होता त्यासाठीच मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हे ऐकून मला खूप वाईट वाटले परंतु करणार तरी काय होते मी दिसायला तितकीच खराब होते हे म्हटले बरं ठीक आहे त्यानंतर विशाल मला म्हणाला आणखी एक गोष्ट आहे मी म्हणाले कोणती विशाल म्हणाला तुझ्याशी लग्न करण्याअगोदर माझी एक बायकोसुद्धा आहे आणि तिला एक छोटा मुलगा देखील आहे हे ऐकून मला खूपच धक्का बसला एकदम शॉकच बसला मी म्हणाले तुम्हाला पहिली बायको आणि मूल असताना तुम्ही माझ्याशी लग्न का केलं विशाल म्हणाला मी तुला आत्ताच सांगितलं ना मला पैशांची खूपच गरज होती म्हणूनच मी म्हणाले मग आता इथून पुढे तुम्ही काय करणार विशाल म्हणाला काहीही नाही आपण जसं राहत होतो तसंच राहूया माझी बायको आणि मुलगा ती दोघे राहतात मी त्यांना सांगितलं आहे आणि त्या दोघांना जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे मी महिन्याला देतोय त्यामुळे त्यांचं टेन्शन घेऊ नकोस विशालच्या अशा गोष्टी ऐकून मला खूपच त्रास होऊ लागला होता माझ्या छातीमध्ये दुखत होतं माझीच मला चीड येऊ लागली होती की हे असं कसं झालं मी कोणत्या जन्मी पाप केलं होतं त्याचं फळ हे मला मिळालं होतं मला हेच समजेना देवाने माझ्याशीच असा अन्याय का केला असावा मी विचारच करत होते विशाल माझ्यासोबत झोपत सुद्धा नसायचा कारण की रात्री अंगावरती मी घेतल्यानंतर मी विशालला अंधारामध्ये दिसतच नसायचे विशाल अंधारात मला पाहून खूपच घाबरायचा मी एखाद्या मशीप्रमाणे दिसायला होते मी नावाला विशाल माझा नवरा होता आणि एक पैसा पाहूनच त्याने माझ्याशी लग्न केलं होतं या गोष्टी मला समजल्यानंतर मी जगण्याचा विचारच सोडून दिला आणि त्याच रात्री मी विशालला चिठ्ठी लिहून ठेवली होती विशाल झोपेत असताना मी त्याच रूममध्ये फाशी घेण्याचा विचार केला होता आणि मी हे सर्व जग सोडून निघून जात आहे असं मी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं कायमस्वरूपी मला अशाच गोष्टीला तोंड द्यावं लागणार होतं माझ्यावरती कधीच कोणी प्रेम केलंच नाही मी कोणाचं कधी वाईटच केलं नाही तरी देखील माझ्यासोबत अशा गोष्टी होत राहिल्या आणि त्यामुळेच मला हे नको होतं मला आता नको नको झालं होतं मी आता कंटाळले होते त्यामुळेच मी स्वतःला संपवण्याचा विचार केला होता आणि मी त्याच रात्री स्वतःला संपवले त्यानंतर पुढे काय झालं हे पाहण्यासाठी मी नव्हते माझ्यासोबत घडलेला प्रसंग हा मी तुम्हाला सांगितला आणि मी चिठ्ठीमध्ये हे लिहिलं होतं माझ्यासोबत जे झालं ते इतर मुलीसोबत कधीच होऊ नये मुलीचं दुःख मुलीलाच माहिती आणि तिच्या आई वडिलांना हे आज समजले प्रेक्षकांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूयात अशीच एक नवीन कथा घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद